डोक्यामध्ये असलेला कचरा काढणं आवश्यक आहे. अहो, घरातला कचरा आरोग्य खराब करेल, दुर्गंध पसरवेल, त्या घरात राहणं मुश्किल होईल. तो तरी कचरा परवडला एक वेळ, मास्क घालून राहू शकतो. पण डोक्यामधल्या कचऱ्याला मास्क घालून राहू शकत नाही. डोक्यामधल्या कचऱ्याला काढून फेकणं हा एकच उपाय आहे. आणि हा जो डोक्यातला कचरा आहे ना, हा नातेसंबंध बिघडवतो, हा आरोग्य खराब करतो, हा रोग आणतो, हा डिप्रेशन आणतो, एन्झायटी आणतो, भीती, धडधड, मानसिक त्रास होतो. कोणता आहे हा कचरा? भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी, जे घडलंच नाही त्या भविष्याची चिंता. मागं कुणीतरी काहीतरी तुम्हाला बोललं, अजूनसुद्धा तुम्ही ते लावून घेतलं. दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे त्याची चिंता आपल्याला आहे. कोण आपल्यापेक्षा पुढं गेलं त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो. मंडळी, हा डोक्यातला मानसिक कचरा आहे. आता एकच काम करायचं आहे, आज आत्ता या क्षणाला जाणीव ठेवायची आणि तो कचरा काढून फेकून द्यायचा. कसा काढायचा? मनाने स्वतःला सांगून काढून फेकून द्यायचा. जसं आपल्या घरात आपण कचरा ठेवत नाही, तसंच आपल्या डोक्यात आपण नकारात्मक विचारांचा कचरा ठेवायचा नाही. सगळ्यात पहिल्यांदा, जो भूतकाळ तुम्हाला त्रास देतो, ज्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आजही तुम्ही तुमच्या डोक्यात पकडून ठेवल्या, बघा तुम्ही वर्तमानात आहे पण सारखं तिकडे जात राहतात. त्यावेळेस असं घडलं, तो किंवा ती असं बोलली, एक व्यक्ती मला सोडून गेली, एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यावेळेला अपयश आलं, त्यावेळेला मी तसं करायला नको होतं. मंडळी, जे घडून गेलं ते बदलू शकत नाही. तुम्ही रडलात जरी, त्रास जरी करून घेतला, चेंज होऊ शकत नाही. उपाय एकच आहे, सोडून देणं. हां, सवय तुम्हाला सोडू देणार नाही. मनाचे गुलाम झालेले लोक सोडू शकत नाही. यासाठी स्वतःला जिंकावं लागेल, यासाठी मनाला सांगावं लागेल, यासाठी मनाला ऑर्डर द्यावी लागेल. आणि याच क्षणात तुम्ही ते करू शकता. कसं? आत्ता माझ्यासोबत बोलता बोलता बोला, यस, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा मी त्रास करून घेणार नाही. जे काही घडून गेलं आहे ते किती जरी त्रास देणारं असेल, तरीसुद्धा त्याला असं उडवून लावायचं. नाही उडालं असं, एका क्षणात काहीतरी साहित्य घ्या. काय साहित्य आहे ते? पॉझिटिव्ह शब्द. कुठले पॉझिटिव्ह शब्द? यस, मी वर्तमानात आहे. यस, मला जगायचं आहे. यस, मला आनंदात राहायचं आहे. यस, मी माझ्यासाठी जगणारे खूप झालं, ओझं घेऊन जगणं हे सांगणं गरजेचं आहे. आणि एक निर्णय ज्या क्षणाला तुम्ही घेता आणि त्या भूतकाळाला असं उडवून लावता, त्याच क्षणाला डोक्यावरचं अर्ध ओझं तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल. जास्त सांगण्यात खूप काही पॉईंट नाही. एक गोष्ट सांगितली, माझ्यापर्यंत ती परमेश्वरांनी पोहोचवली. या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलीजी तळमळीने मला हे सांगतायत, हे माझ्या चांगल्यासाठी आहे. एकदा जरी तुम्ही पाहिलं की या भूतकाळाने तुम्हाला किती त्रास दिला आणि त्याची जाणीव तुम्हाला झाली, तुम्ही 100% सोडून द्याल, जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगलं करायचं असेल पुढं तर. आणि रडगानच गायचं आहे, सवयच राहाय ठेवायची, सहानुभूतीच हवी आहे तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, ते रडगानं गाऊन सहानुभूती ठेवून तेच बोलून कदाचित तुम्हाला तात्पुरतं बरं वाटेल, आयुष्यात बदल होणार नाही. जर बदल हवा असेल तर तुम्हाला स्वतःच्या मध्ये तुम्हाला स्वतःलाच बदल करावा लागणार आहे. त्यासाठी सुरुवात तुमची यसपासून पाहिजे. नंबर 2, दुसरा कचरा. कारणाशिवाय उगीचच तुम्ही आत्ता तोंड तोडून बसलेले आहेत. का बरं? भविष्याची चिंता आहे. मुलांचं कसं होईल, दुकानाचं कसं होईल, जे लग्न अजून झालंच नाही त्या लग्नाच्या नंतर काय होईल. अहो, होत द्या, बघू ना पुढं काय होईल. याच्यासाठी सगळ्यात मोठा मंत्र आहे, क्षणाक्षणात जगा. अहो, मनामध्ये जर विश्वास असेल ना, अंधार किती जरी डार्क असेल, काळोखी रात्र असेल,
तरी सुद्धा एक छोटासा दिवा तुमच्यासाठी, तुम्हाला प्रवास करण्यासाठी पुरेसा आहे. का बरं? त्या दिव्याच्या प्रकाशात एवढी ताकद आहे की काळोख ही रात्र सुद्धा प्रकाशमान करून तुम्हाला रस्ता दाखवू शकते की नाही दाखवू शकत, सांगा मला. बस कुठला दिवा आहे तो मनातला? वर्तमानातला दिवा, विश्वासाचा दिवा, जाणीवेचा दिवा. हे दुसरं कोणी करणार नाही. तुमचं जीवन दुसरं कोणी बदलणार नाही. तुम्हाला सांगावं लागेल स्वतःला. भविष्याची चिंता करणार नाही. चिंता करून काय होणार? बोला ना. चिंता करण्याच्या ऐवजी एक काम करा, वर्तमानात मी काय 100% देऊ शकतो, मी काय चांगलं करू शकतो, मी आत्तापर्यंत काय केलं नाही आणि पुढं माझं कसं होईल, ही चिंता तुम्हाला आत्ता सोडून द्यायची आहे. आणि वर्तमानात आज आत्ता तुम्ही काय करू शकता हे हसत खेळत नाचत गात उत्साहाने 100% आनंदाने तुम्हाला आजपासून सुरू करायचं आहे. बोला यस आणि याची जाणीव ठेवायची. तिसरी महत्त्वाची गोष्ट, उगीचच डोक्यात कचरा, काय तो असा का बोलला, तो तसं का बोलला, ह्यांनी असं का केलं, त्यांनी तसं का केलं. अहो तुमच्या हातात जे नाही आहे ते तुम्ही डोक्यात पकडून ठेवता आणि मानसिक त्रास करून घेता आणि डिप्रेशनपर्यंत पोहोचता. तुम्हाला स्वतःला बदलायचं नसेल तर तसंच राहा, आणि जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर लोकांनी काय बोललं, तो असा का बोलला, त्याला माझ्याबद्दल काय वाटेल, त्या दिवशी काय घडलं होतं आणि ते लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याचा विचार तुम्ही करू नका. चेंज करा स्वतःला. लोकांना काय समजायचं ते समजू द्या. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कशा. नाही मग तू माझ्याबद्दल असा विचार का करतो, हाही विचार तुम्हीच करणार का? सगळ्या जगाचं ओझं घेण्यासाठी जन्माला आलेत का तुम्ही? बरं तुम्हाला जर कुणी काही बोललं तुम्हाला फरक काय पडतो? म्हणजे मी एवढ्या तळमळीने तुम्हाला सांगतोय याचा फरक तुम्हाला पडत नाही. हे शब्द पॉझिटिव्ह तुम्हाला मनाला लावून घ्यायचे नाही. आणि कुणीतरी एक्स वाय झेड व्यक्ती तुमच्याबद्दल जो निगेटिव्हच विचार करतो, जो तुमच्यावर जळतोय, जो तुमच्याबद्दल चांगला विचार करतच नाही, त्याचे 2-4 शब्द तुमच्या लक्षात आहे म्हणजे तुम्ही किती निगेटिव्हिटीला पकडून ठेवलं मला सांगा. विस्तवाला पकडून ठेवलं तर चटकाच बसेल की नाही, कोळशाला पकडून ठेवलं तर हात काळा होईल की नाही. बस आपल्याला आजपासून हा विस्तव कुठला, लोक काय म्हणतील, हा कोळसा कुठला, त्यांनी माझ्याबद्दल आत्तापर्यंत काय काय विचार केलेला आहे, हा विस्तव आजपासून पकडून ठेवायचा नाही. बोला यस मी तयार आहे. त्यांना काय विचार करायचा करा. आपल्याला 2 कानं कशासाठी दिलेले, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, आणि त्याच्यामध्ये जे चेहरा दिलेला आहे एक गोड स्माईल द्यायचं, आणि हातातलं काम 100% करायचं. हे करणं गरजेचं आहे जर तुम्हाला आयुष्यात बदल करायचा असेल तर. आहात का बदल करायला तयार? यस. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, ती कुठली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काम काहीच करत नाही आणि काहीच काम न करता उगीचच प्लॅनिंग करत बसता, उगीचच त्रास करून घेता, उगीचच भीतीत जगता, उगीचच पुढचा नकारात्मक विचार आत्ताच करून टेन्शन घेता. म्हणजे टेन्शन घेण्याची ही जी सवय आहे हा सुद्धा डोक्यातला कचराच. पहिल्यांदा म्हणा अरे जे होईल ते होईल, जो होगा देखा जायगा. अहो तुम्ही आत्ता तर 100% द्या ना, एवढी कसली चिंता आहे, होऊन होऊन होणार काय सांगा. तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा की होऊन होऊन काय होणार आहे, आणि का विचार करता की माझं वाईट होईल, माझ्या कुटुंबाचं वाईट होईल. नकारात्मक विचारामुळे धडधड होते. एक गोष्ट तर पक्की लक्षात ठेवा, तुम्ही जसं विचार करणार ते तुमच्या आयुष्यात भेटणार, तुम्ही जसं विचार करणार जीवन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार, आणि तुम्ही जसा विचार करणार तसंच आयुष्य तुमचं असेल. रोगांबद्दल विचार करा, रोग येतात. टेन्शनबद्दल विचार करा, टेन्शन येतं. होऊन गेलेल्या घटनांबद्दल विचार करा, भविष्यात किंवा भूतकाळात मन चालले जातं. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, तुम्ही सकारात्मक विचार करा, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही यस म्हणा, तुम्ही स्वीकारभाव ठेवा, तुम्ही एन्जॉय करा आयुष्य. एक आयुष्य दिलेलं आहे मला, ते असंच घालवायचं नाही आहे. माझं डोकं कचरा कुंडी नाही आहे, मी निगेटिव्ह नाही आहे, मी पॉझिटिव्ह राहणार आहे, मी विचारांनी सकारात्मक राहणार आहे, मी माझं आयुष्य बदलणार आहे, मी माझं 100% देणार आहे. हे ज्या क्षणाला तुम्ही ठरणार त्या क्षणापासून तुमची नवीन सुरुवात होणार आहे. त्या क्षणापासून काळोखी रात्र संपेल, एक नवीन आशेचा किरण तुमच्या आयुष्यात उगवेल, आणि त्याच्यासाठी कुणाचीही वाट बघण्याची गरज नाही. तुमच्या जीवनाच्या नवीन एका वाटेवरती चालायला तुम्ही सुरुवात करायची आहे. असं डोक्यातला हा सगळा कचरा बघा, असा हात लावा डोक्याला, लावा, नुसतं करू नका, नुसतं ऐकू नका, असं डोक्याला हात लावा आणि बोला
की माझा भूतकाळातला कचरा, माझ्या भविष्याच्या चिंतेचा कचरा, माझं विनाकारण टेन्शन घ्यायच्या सवयीचा कचरा, कोणी काय बोललं त्याचा कचरा, लोकांनी मला असं असं म्हटलं त्याचा कचरा, आम्ही काढला, घ्या आणि आनंदाने असा फेकून द्या आणि सांगा नाऊ आय एम रिलॅक्स, मी आता शांत आहे, माझं ओझं आता कमी झालं. हा, शरीराचं ओझं असू द्या तेवढं, पण मनाचं ओझं माझं कमी झालं, आपोआप शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, भावनिक स्वास्थ्य तुम्हाला लाभणार आहे. आणि तुम्ही काय बदल केला हे सांगा. जर तुमच्यापर्यंत माझे शब्द पोहोचले असतील तर या व्हिडिओला तुमच्या हृदयामध्ये सतत ठेवून, या शब्दांना तुमच्या अंतःकरणात सतत ठेवून तुम्ही तुमच्या जीवनात काय बदल केला करणार आहात ते मला कॉमेंट करून सांगा. ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. जर असं सहज, आनंदात, उत्साहात, एन्जॉय करत, लहान बाळासारखं निरागसतेने जगायचं असेल तर आपल्या चैतन्यवनातलं निवासी शिबिर जे 6 दिवसाचं आहे ते पूर्ण करा आणि चेहऱ्यावर त्याचं गोड स्माईल ठेवा आणि विश्वासाने जगा की माझं चांगलंच होणार आहे. बोला आधी तोंडाने, माझं चांगलंच होणार आहे, मी वर्तमानात राहतोय, मी टेन्शन घेत नाही, मी एन्जॉय करतोय, जे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करतोय. परमेश्वरा सगळ्यांचं चांगलं होऊ दे. जय गुरुदेव.